शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री नगरमध्ये जाहीर प्रचारसभा घेऊन नगर शहरातून अनिल राठोड यांना विजय करण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेनेच्या या सभेनं शिवसैनिकांमध्ये चांगलाच जोश निर्माण झाला आहे. भावना सगळ्यांनाच असतात. अजित पवारांना सुद्धा आहेत असं म्हणतात, आम्ही टीव्हीवर बघितलं. तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं? रडले रडले नाही ते तर झालं. म्हणजे अजित पवारांना सुद्धा दगडाला पाजर फुटतो हे ऐकलं होतं, पण अजित पवारांना अश्रू फुटतात हे आम्ही पाहिलं. अजित पवारांना सुद्धा अश्रू फुटतात. का फुटले? कशासाठी फुटले? तुमची सुख दुःख सुख नाही दुःख बघून फुटले कधी? ज्या वेळेला आपण मोर्चे घेऊन जात होतो हेच बसले होते तिकडे, शेतकऱ्यांना न्याय द्या हे सांगायला जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरत होती त्यावेळेला हे कोणत्या बस्तीमध्ये होते? सोलापूरचा तो एक सारा शेतकरी गेला होता की आमचं धरण कोरडं ठाक पडलेलं आहे, काय उत्तर दिलं होतं? दिलं होतं ना उत्तर. मग तेव्हा त्या शेतकऱ्याच्या भावनेचा विचार अजित पवारांनी आणि शरद पवारांनी केला होता? आणि 50-60 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, शेंदूर फासत होते ना लोक तुम्हाला, शेंदूर फासत होते, सत्तेचा शेंदूर फासत होते. त्याही वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती होता, पण तुम्हाला शेंदूर लागत होता, सत्तेचा शेंदूर लागत होता, आणि त्या शेंद्रापलीकडे तुम्हाला जनता काय आहे हेच कळत नव्हतं. आता कळायला लागलं तुम्हाला. का? कारण तुम्ही 5 वर्ष विरोधी पक्षात बसलेला आहात आणि सत्तेपायी तुम्ही एवढे नादान झालेला आहात की तुमच्यावरती आज सुद्धा तो अभिषेक त्याच्या हृदय मला कळते पिळवटून गेलेला आहे. अश्रू कसे बसे तो आवरतोय अशी प्रेम करणारी माणसं सुद्धा तुम्हाला दिसेनाशी झालेली आहे. हे कुठलं राजकारण आहोत ना? आम्ही आज सगळे एकमेकाच्या विरुद्ध होतो होतो ना. सुजय असेल, राधाकृष्णजी आहेत, बबनराव आहेत, आणखीन कोणी आहोत, सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये होते. कोण काँग्रेसमध्ये होतं, कोण राष्ट्रवादीमध्ये होतं, मी शिवसेनेत आहे, भारतीय जनता पक्षात कोण होतं आहेत. पण गेली 5 वर्ष आपण जनतेच्या प्रश्नासाठी नाईलाजाने म्हणा दुर्दैवाने म्हणा एकमेकाच्या समोर उभे ठाकलंच होतो. पण ते उभे ठाकण्यामध्ये आणि विरोध करण्यामागे आपलं स्वतःचं काही नव्हतं, व्यक्तिगत काही नव्हतं. का मी शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहिलो आणि का राहायचं नव्हतं? पीक विम्याचा प्रश्न का शरद पवारांनी उचलला नाही? आता काँग्रेसमध्ये कोणाचं नाव घ्यायचं तेच कळत नाही. राधाकृष्णजी होते आता तेच आपल्यामध्ये आले, त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये शिल्लक कोण आहे, कोणाचं नाव घेऊ? कारण आज सुशील कुमार बोलले ते वेगळं, पण तिकडे पलीकडे महाराष्ट्राच्या बाहेर मला वाटतं का महाराष्ट्र देव जाणे कुठे बोलले, सलमान खुर्शीद बोलले, त्यांनी सांगितलं आमचं निवडणूक काय लढवायची तर सोडूनच दे, आमचं भविष्य काय तेच आम्हाला कळत नाही. एक काँग्रेसचा एक माणूस बोलतोय, जबाबदार नेता सलमान खुर्शीद. मग ज्या पक्षाला स्वतःचं भविष्य काय ते माहिती नाहीये त्या लोकांच्या हातात तुम्ही तुमचं भविष्य देणार आहात? घडू शकतील तुमचं भविष्य ते घडू शकतील? देताय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातामध्ये तुमचं भविष्य? बाकी अनिल भैया तुम्ही तो वचननामा दिलेला तो तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण त्यातलं एकच वचन मी इथे मुद्दामून करून दाखवणार, ते म्हणजे नगर शहरामधली गुंडागर्दी मी मोडून काढून मोडून टाकून टाकायचं राहणार नाही, मोडून टाकणार नाही. कसले आलेत गुंड? कोण आहे ते गुंड? या गुंड्यांची तुमच्या जोड्यापाशी उभे राहण्याची लायकी नाहीये. आणि ते या नगरचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणार, ही नगरची ओळख, नगरची ओळख काय असायला पाहिजे? कोण आमचा लोकप्रतिनिधी, कसा असायला पाहिजे? गुंड आमचा लोकप्रतिनिधी नाही. हे अनिल भैया जिंकला हरला हा मुद्दा नाहीये, नगरकरांच्या अब्रूचा हा प्रश्न आहे की या नगरचा लोकप्रतिनिधी तुम्ही विचार करा ना. एका बाजूला अनिल भैया आहे, दुसऱ्या बाजूला कोण तो गुंड असेल. पण याद राखा, यापुढे गुंडागर्दी केली तर पुढचं आता बोलत नाही, मी करून दाखवीन, मी करून दाखवीन. 25 वर्ष या नगर शहरामध्ये सुवर्ण काळ होता, सगळ्या ठिकाणी आनंदी आनंद होता, कोणी कोणाचे प्लॉट खंडणी खून दहशत ही बिलकुल बंद होती. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला. हे शहर बिहार म्हणून पुढं आलं. या 5 वर्षामध्ये
नगर शहराचं नाव संपूर्ण देशामध्ये टीव्हीवर झळकलं, सगळ्या ठिकाणी झळकलं, आणि मला कुठेही गेल्यावर शर्वेने खाली मान होत असेल तर ते त्यांनी होत असत. आणि म्हणून या नगर शहराला संरक्षण कोणी दिलं असेल तर ते शिवसेनेने दिलं. माता बंधू भगिनी फिरत असतील तर ते शिवसेनेमुळं. या ठिकाणी विकास तो स्थायी विकास केला शिवसेनेने. आज नाही उद्याही जेव्हा जेव्हा आमचे महापौर होते त्यावेळेला शिवसेनेने विकास केला. आपण पाहतोय त्या 5 वर्षामध्ये जे नगर शहरांनी गमवलेले, नगर शहराच्या लक्षात आलेलं आहे का आपली चूक झालेली आहे, ही चूक सुधारण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. इथं दहशत दादागिरी नाही, खुलं वातावरण शिवसेनेमध्ये. माझ्या विरुद्ध मी भरले होते अर्ज, हे काय इथं बसलेले आमचे सगळे मित्र, मी कधी त्यांना सांगितलं नाही की तुम्ही का भरलं किंवा तिथं रोखलं नाही. परंतु राष्ट्रवादीमध्ये अर्ज भरला, आणि म्हणून या नगर शहराचा विकास करायचा, आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करायचा. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, मतभेद कदाचित आमच्या झाले असतील, परंतु आता मतभेद राहिले नाहीत. आदरणीय मोदी साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे साहेब, त्यांनी जो आदेश दिलेला, त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, ते विचार घेऊन या नगर शहरामध्ये खरं म्हणजे आपला सगळ्यांना उभं राहायचं. मी कोणी झालो तर मी नाम मात्र राहणार आहे, जे काय होणार ती सर्वसामान्य जनता होणार आहे. लोकप्रतिनिधी होणार तुम्ही.